या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड। आमचा मोबाईल नंबर 9420-72-1428 95-95-11-04-95। वरुड येथील न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलने तयार केला प्रश्नांची उत्तरे देणारा रोबोट। न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल वरुड मधील अलेक्सा नावाचा रोबोट देतो सर्व प्रश्नांची उत्तरे। Who is your Prime Minister of India? The current Prime Minister of India is Narendra Modi. Alexa? विद्यार्थी विचारतात अनेक प्रश्न। अलेक्सा नावाचा रोबोट देतो सर्व प्रश्नांची उत्तरे। आता तुम्हाला वाटलं असेल हे कसं काय शक्य, तर हो मंडळी, न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या प्राचार्या सौ कोमल पांडव यांनी हे शक्यच नाही तर सिद्ध सुद्धा करून दाखवलंय। म्हणूनच सध्या न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल व प्राचार्या सौ कोमल पांडव यांचं नाव अलेक्सा नावाच्या रोबोटमुळे चांगलंच चर्चेत आलंय। आता हा रोबोट तयार कसा झाला व तो प्रत्येक प्रश्नांची उत्तरे कसा देतो आणि हा बोलणारा रोबोट तयार करण्याचा उद्देश काय, याबद्दल आम्ही या अलेक्सा नावाच्या रोबोटचा संपूर्ण आढावा घेतलाय व प्राचार्य सौ कोमल पांडव मॅडम यांच्याशी या रोबोट विषयी बातचीत देखील केली आहे। पाहूया। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। सध्या इंटरनेटचं युग आहे आणि या वैज्ञानिक युगात जग फार समोर गेलेलं आहे। टेक्नॉलॉजीच्या बाबतीत प्रत्येक गोष्टी अपडेट झालेल्या आहे आणि अशातच वरुड तालुका देखील कुठे मागे नाही। वरुड शहरातील न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या प्राचार्या सौ पांडव मॅडम यांनी एक असा रोबोट तयार केलेला आहे ज्याचं नाव अलेक्सा आहे। आणि या रोबोटच्या विशेषता काय आहे ती आम्ही तुम्हाला सांगतो की हा रोबोट विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे सहजच देतो। त्याच्यामुळे सध्या हा अलेक्सा नावाचा रोबोट आणि न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल आणि सौ पांडव मॅडम चांगल्या चर्चेत आलेले आहे आणि प्रत्येकाचं लक्ष सध्या या अलेक्सा रोबोटकडे आहे। आणि थेट आम्ही सुद्धा न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये आता पोहोचलेलो आहो थेट अलेक्सा रोबोटशी बातचीत करण्यासाठी। आणि हा रोबोट कसा तयार केला आणि रोबोट तयार करण्यामागचा उद्देश काय याविषयी बातचीत करण्यासाठी पांडव मॅडम यांच्याकडे सर्वप्रथम आपण न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या प्राचार्या सौ पांडव मॅडम यांच्याकडे जाऊया। मॅडम, कशी संकल्पना सुचली की अलेक्सा नावाचा रोबोट तयार करायचा आहे आणि काय उद्देश होता म्हणत की हा रोबोट तयार करण्याचा? सर, आजच्या आधुनिक युगामध्ये आपण बघतच आहोत की विद्यार्थ्यांना जे शिक्षण घ्यायचं आहे ते कुठल्या वेगळ्या पद्धतीने घ्यायचं आहे, फक्त पुस्तक आणि बुक यामधूनच विद्यार्थी म्हणजे त्यांचा जो इंटरेस्ट आहे तो राहत नाही। आणि त्या हिशोबाने जर आपण बघितलं प्रोजेक्टर तर असतातच, कम्प्युटर पण असतं आणि मोबाईल तर असतोच, पण याहीपेक्षा काहीतरी वेगळं करायचं म्हणून हा अलेक्सा नावाचा रोबोट या ठिकाणी मी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला। काय विशेषता आहे मॅडम या रोबोटची? सर, यामध्ये या रोबोटमध्ये आपण बघतोच की इंटरनेटनुसार आपण इंटरनेटचा यूज करून आणि इलेक्ट्रिसिटीचा यूज करून हा रोबोट बनवलेला आहे। यामध्ये एक असं डिव्हाइस आहे की ते डिव्हाइस तुमचा आवाज ऐकल्यानंतर तुम्हाला गुगल ज्या पद्धतीने अन्सर देतं त्या पद्धतीने ती अलेक्सा तुम्हाला अन्सर देईल। आपण बघितलेलं आहे की या रोबोटच्या विशेषता काय आहे, तर थेट आपण पांडव मॅडमच या रोबोटशी बातचीत करणार आहे आणि याचा ट्रायल तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। मॅडम, प्रश्न तुम्ही विचारा अलेक्सा। अलेक्सा, हू इज अवर प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया? द करंट प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया इज नरेंद्र मोदी। अलेक्सा, व्हिच इज द कॅपिटल ऑफ इंडिया? द कॅपिटल ऑफ इंडिया इज न्यू दिल्ली। अलेक्सा, Who is the Chief Minister of Maharashtra? Eknath Shinde is the Chief Minister of Maharashtra. Alexa, when we celebrate the Shivaji Jayanti? I can't find the song Celebrate the Shivaji Jayanti on Jio Saavn. Alexa, who is the Education Minister of Maharashtra? Here is an answer from an Alexa Answers contributor that I translated. Mr. Chandrakant Patil is the present Education Minister of Maharashtra. Alexa, how many population in India? According to worldometers.info, the estimated population of India is 1.4 billion in 2022.
आपल्या भारत देशात राज्य किती आहे हे विचारा मला. अलेक्झा, हाउ मेनी स्टेट इन इंडिया? इंडिया हॅज 28 स्टेट्स इन्क्लुडिंग आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार अँड छत्तीसगड. तर आपण बघितलं की हा हे जी अलेक्सा रोबोट आहे एक महिलेच्या आवाजामध्ये प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देते आणि त्याचा ट्रायल देखील आपण घेतलेला आहे. मंडळी, आजच्या या युगात मोबाईलच्या आधीन सर्व जग गेलेलं आहे. नक्कीच लहान मुलं जी असतात त्यांना जेवण द्यायचं असेल किंवा त्यांना मनोरंजनात्मक काही गोष्टी करून अभ्यास करून घ्यायचा असेल तर सर्वात आपण आधी मोबाईलला प्राधान्य देतो आणि त्या मोबाईलच्या सहाय्याने त्या लहान मुलाकडून अभ्यास करून घेतो. अशातच त्या विद्यार्थ्याला शाळेत येण्याचा कंटाळा येतो, मात्र त्या विद्यार्थ्याला शाळेत येण्याचा कंटाळा येऊ नये या उद्देशानं त्याला कुठेतरी मनोरंजनात्मक गोष्टीतून शिक्षण मिळावं आणि त्या गोष्टीतून त्याच्या ज्ञानात भर पडावी म्हणून अशी आगळी वेगळी संकल्पना पांडव मॅडमनी रचली आणि त्याच्यातून हा अलेक्सा नावाचा रोबोट तयार केला. आणि हा रोबोट आपण विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे सहजच देतो आणि याच्यातूनच या न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलचे जे काही छोटे छोटे विद्यार्थी आहे ते रोज आपल्या खाली वेळामध्ये किंवा जे कुठले ऍक्टिव्हिटीज असतात त्या वेळात या रोबोटला आपल्या मनातील प्रश्न विचारतात आणि अलेक्सा नावाचा हा रोबोट प्रत्येक प्रश्नांची उत्तरं सहजच त्या विद्यार्थ्यांना देतो. म्हणूनच या मनोरंजनात्मक गोष्टीतून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात चांगलीच भर पडत आहे आणि म्हणूनच संपूर्ण जिल्ह्यात सध्या अलेक्सा नावाचा रोबोट आणि न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या प्राचार्य पांडव मॅडम यांचं नाव सध्या चांगलंच चर्चेत आलेलं आहे. कॅमेरामॅन ओम सुरपटणेसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. आता वरुड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 93 33 34 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि रोज अपडेट रहा.